पावसाळ्याला सुरुवात झाली की भटक्यांची पावले वळतात. ती सह्याद्रीतील किल्ले, ट्रेकिंग, धबधबे आणि निसर्गरम्य अशा ठिकाणी. आणि अशाच काही धबधब्याची ठिकाणं आज तुमच्यासाठी घेऊन आलो. चला तर सुरू करूयात अशाच एका निसर्गरम्य रोमांचक सफरला. जय शिवराय मित्रांनो, मी विनोद टोकळ आपलं घर सफर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत. आणि आज आपण चाललेलो एक धमाकेदार जागेवरती, जे की ज्याचं नाव आहे धनगर वॉटरफॉल आणि भागीरथी वॉटरफॉल. तर सध्या पावसाचे दिवस सुरू झालेले आहे आणि बेडकं बाहेर निघायला सुरुवात झालेली आहे. तर अशा प्रकारे आमचे जे लहानपणी जे बालमित्र आहेत त्यांच्यासोबत आज आपली सफर सुरू होते. आणि मुंबईच्या जवळपासच, मुंबईच्या 60 ते 70 किलोमीटरच्या आतच हा वॉटरफॉल आहे. तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत भेट देऊ शकतात आणि एकदम सेफ आणि सिक्युअर जागा आहे. तर चला आज आपली सफर सुरू करूया. आणि आज आपल्यासोबत आहेत कौस्तुभ आणि प्रसाद. आणि एक जण जो आहे तो अजून तो जरा हलका होतोय अजून, तर अजून त्याला वेळ लागेल. पावसाळ्याचे दिवस एवढे छान आहे की पाऊस जबरदस्त पडतोय, तर त्यासाठी आजचा दिवस ठरवलेला आहे. आणि आजचा जे एक्सपेक्टेशन आहे ती पूर्ण झाली पाहिजे असं आमचं आहे. तर चला. आणि अशा प्रकारे ट्रिप सुरू व्हायच्या पहिलेच गाडीचा टायर झाले पंक्चर. हे बघा कोणाची कोणाची हाय हाय लागली माहीत नाही. हे पण तुमच्यासोबत जर असं कधी झालं असेल तर नक्की कमेंट करा आणि सांगा तुमचा किस्सा आम्हाला. इथे सगळ्यांचे रिॲक्शन बघा कसे झाले टायर पंक्चर झाल्यामुळे. सगळ्यांचा मूड एकदम खराब झाला एवढं चांगलं सुनेरी मौसममध्ये. भागीरथी वॉटरफॉलला जाण्यासाठी आपल्याला वांगणी स्टेशनला उतरावं लागतं आणि वांगणी स्टेशनवरून आपण इकडे बाहेर आलो की चालत किंवा रिक्षाने. तर हा समोरच एक्झॅक्टली एंट्रन्स आहे त्याच्या. ह्या रस्त्याने आपल्याला बेडीज गावात जावं लागतं. बेडीज गाव हे फायद्याचं गाव आहे. हा रस्ता आहे तो मुंबईवरून आणि हा रस्ता आहे तो पुण्यावरून. तर कधी वांगणी स्टेशनला जर कधी उतरलं तर हा समोरून डायरेक्ट एक्झॅक्टली समोरच आहे. रिक्षावाले जवळपास 20 रुपये पर सीट घेतात आणि तुम्हाला बेडीज गावात सोडतात. तर मित्रांनो, सध्या आपण आता बेडीज गावात पोचलेलो आहे. भागीरथी वॉटरफॉल आणि नाखिंड, जो की नाखिंडचा आहे, हा बघा प्लेन जो प्लॅटवेवरती तो नाखिंड आहे, त्याचा बेस गाव म्हणजे बेडीज गाव. त्या बेडीज गावात आपण पोचलेलो आणि आपल्यासोबत एवढी सगळी मंडळी आहे. तर प्रत्येकात आपण इंट्रोडक्शन करून घेऊ. सांगा रे आपापली नावं सांगा. इकडनं सुरुवात कौस्तुभ. चंदन. नत्तू यादव. प्रसाद. जयेश. निलेश. तर आज आपल्यासोबत जवळपास 8 जण आहोत, 7 ते 8 जण आहोत. आणि आपण चाललो आहोत आता भागीरथी वॉटरफॉल. तर आपण गाड्या इथे पार्क केलेल्या आहेत आणि इथे आज थोडीफार गर्दी वाटते, फार लोक येतात आहे हळूहळू हळूहळू. इकडे बेसिकली पोलिसांचा बंदोबस्त असतो, त्यामुळे आधी चौकशी करा गावात, त्यानंतर इकडे या. आज नाही आहे तर जपली मजा. आणि मित्रांनो, आपल्याला वॉटरफॉल धबधब्याचं जो पहिला दर्शन होतं ते इकडनंच. हा बघा अगदी सॉलिड धबधबा आहे. जवळपास 30 ते 40 फूट हाईटवर ना कोसळतो आणि खाली पण आपल्याला मंडळी बघायला मिळते. आणि इकडनं पाठी हा नजारा पूर्ण निसर्ग हा पूर्ण जबरदस्त आहे. इकडचं वातावरण आणि वगैरे पावसाचे पाऊस पडण्याची शक्यता वाटते आणि पडलं तर बरंच होईल, कारण मगरपासून ऊन पडलेलं फार गर्मी होते. आपण आता जातो खाली तिकडनं असं रॅलिंगमधनं त्या साईडने आपल्याला त्या झाडाच्याकडनं खाली उतरायचं. तर चला. Thank you.
आणि वॉटरफॉल वरती येतात तिथे धमाकेदार पावसाने सुरुवात केलेली. आमचं आगमन झालेलं आहे. मस्त वर्तुळ असे ओले चिंब असे पाण्याचे थेंब पडत आहेत तिथे. सगळेजण मस्त रेडी झाले भिजायला. काही जण अजून रेनकोट मध्ये तयार आहेत. पण आमचं एकदम असे पाय धुतल्यासारखे आमचं आगमन केलेलं आहे. त्यासाठी धन्यवाद निसर्गाचं. इकडे सगळी मंडळी आपापलं सामान घेऊन आलेली जेवणाचं. इथे आज मजा करणार आहे संडेची. काय बोलता मित्रांनो? एक नंबर. फुल धमाकेदार जोश मध्ये आपण जातो खाली. चला वॉटरफॉलच्या पुढे इकडे हे पाण्याची वाट जाणारा रस्ता असा हा वॉटरफॉलच्या इथे. तो वॉटरफॉलला फिरून यावं लागतं. तर इकडे जरा सावकाश उतरा कारण दगड थोडेसे हे झालेले आहेत, स्लिप झालेले आहेत. माती निघते सध्या, पाऊस सध्या चालू झाला तर माती पण निघते याच्यातनं. तर त्यामुळे सावकाशीने उतरा हे बघा असे. आणि मी तर बोलेल पाय जरी ओले होत असेल तरी शूज घाला कारण शूजची ग्रीप प्रॉपर असते. आता इकडे यांनी सँडल घातली तर कसं सँडलमध्ये पाय इकडे तिकडे होतो त्याच्यामुळे काय कधी कधी ते पायात पाय अडकून पडण्याची शक्यता असते. तर बेसिकली तुम्ही शूज घाला, शूज प्रॉपर ग्रीप भेटते. कुठेही जाताना कोणतीही ट्रिप करताना कोणताही ट्रेक करताना शूजच घाला. तर आणि हा नजारा कसला जबरदस्त आहे हा तुम्ही पाहू शकता. आणि इकडे काय वाटतं निलेश? हो सॉलिड. नत्तू तर फुल पोज देऊन उभा आहे आताच. मित्रांनो पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली असताना आतापासून मुंबईची गर्दी ही आज इकडे दर्दी करत बसलेली आहे. ही मंडळी भांडूपासून आलेली फुल मजा करतात हे लोक. काय मित्रांनो कसं वाटतं इकडे? फुल ऑन पार्टी चालू आहे. तुम्ही पण या, तुम्ही पण मजा करा. फॅमिली घेऊन येऊ शकतात, फक्त दारू घेऊन नका येऊ. बस अजून काहीच नाही. तर चला घेऊन येऊ तुमचा. भेटून फार चांगलं वाटलं तुम्हाला. चला येतो. मित्रांनो असा धमाकेदार वॉटरफॉलला आपण आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता किती जबरदस्त वॉटरफॉल आहे. तर बेसिकली तुम्ही सध्याच्या सिच्युएशनमध्ये कधी जाणार असाल पुढच्या 2-1 महिना वॉटरफॉल कधी जाऊ नका कारण वरतून दगड पडण्याचे चान्सेस असतात. माती जस्ट निघते. आता सध्या पाऊस चालू झालेला तर माती निघते, मातीसोबत दगड वाहून येतात आणि ते इथे ॲक्सिडेंट त्या कारणामुळे होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे घटना घडतात आणि पोलीस कारवाई होतं. तर आणि बेसिकली इकडे आल्या अशा जागेवरती तुम्ही कोणतेही धूम्रपान वगैरे व्यसन वगैरे करणार कारण काय असं इथे फॅमिली पण येते, लहान मुलं असतात वगैरे, त्यांच्यावर संस्कार करून वाईट पडतात. आता आपण चाललो आहे त्या साईडने मागे वळसा घालून धबधबे जात नाही. चला कसं जबरच चमक यार इंद्रधनुष्य. कॅमेरा दिसतो ते माहित नाही पण ऍक्च्युअल मध्ये इथे इंद्रधनुष्य त्याच्या पाठून निघाला आणि इथे संपलेला आहे. त्याचं कारण म्हणजे इकडे जर ऊन निघालेलं आहे. पहिल्यांदा कोणीतरी असं इंद्रधनुष हातांमध्ये घेतला असेल किंवा पायाखाली तुडवला असेल. इथे पाण्याच्या आणि सूर्याच्या किरणाने जे रिफ्लेक्शन तयार होते इथे इंद्रधनुष्य दिसतं छोटंसं. आणि इकडे आम्हाला जलपरा दिसलेला जो पाण्यामध्ये अप्रतिम अशी मजा घेतोय असा माणूस पहिल्यांदा पाहिला जो एवढ्या पाण्यामध्ये पोहून दाखवतोय आम्हाला कशा करामध्ये. आता हा रॉयल स्टॅगवाला माणूस आहे 100%. किंग बीचर रॉयल स्टॅग यातलाच माणूस हा नाटक आहे. तुम्ही हे धमाकेदार असं वॉटरफॉल पाहू शकता किती जबरदस्त आहे. तर मित्रांनो भागीरथी हा वॉटरफॉल आपला फिरून झालेला आहे. कसं भन्नाट असं निसर्ग आहे इथे. तुम्ही तुमची फॅमिली घेऊन येऊ शकता. तुम्ही पाहू शकता इथे फारशी फॅमिली आहे, वयस्कर लोकंसुद्धा पण इकडे माझ्यापाठी आजी वगैरे. तर आता आपण निघतोय पुढे धनगर वॉटरफॉलला. तुम्हाला भागीरथी वॉटरफॉलचे आमचे व्हिडिओज कसे वाटले, ड्रोन शॉट कसे वाटले नक्की सांगा कमेंट करून आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काय बोलत्या मंडळी, जायचं ना धनगरला? हो.